अशा प्रकारचा हा एक लेझर सोर्स आपण वापरणार आहोत याच्यातून एक लाईट बीम बाहेर पडणार आहे एक प्रिकॉशन तुम्हाला काय घ्यायचे आहे तर लेझर बिम मध्ये डायरेक्ट बघायचं नाही आहे सो डोळ्यावर जर डायरेक्ट लेझर बीम जर आपल्या आले तर ते आपल्या डोळ्याला हानिकारक ठरू शकतं सो पहिली प्रिकॉशन सगळ्यात महत्वाची लेझर बिमच्यामध्ये आपले डोळे आणायचे नाहीत लेझर बिम मध्ये येऊ शकतो तर काळजी घ्या की तुम्ही त्याच्यापासून सावध राहायचंय आणि जो आपल्याला प्रयोग करायचा आहे थेट आपली जी लेझर बीम जी काही किरणं आहेत बाहेर पडणारी ती आपल्या डोळ्यात जाणार नाहीत आपल्या डोळ्याला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे लेझर बीम हे आपलं मेन इन्स्ट्रुमेंट आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय लागतंय ते हे मी तुम्हाला दाखवतो तर बघा या साईडला थोडस गेलं तर इथे तुम्हाला ग्रेटिंग दिसणार आहे डायफ्रॅक्शन ग्रेटिंग असं आपण त्याला म्हणतो ओके आणि पलीकडच्या साईडला तुम्हाला स्क्रीन आहे खरं तर ज्याच्यावरती तुम्हाला सगळे जे मॅक्सिम आहेत ते तुम्हाला दिसत आहेत बघा इथे स्केल पण आहे त्याच्यामुळे मेजरमेंटसाठी वेगळी स्केल वापरण्याची गरज नाही फिरवी जर बघितलात तर याच्यामध्ये हे जे सगळे पॉईंट्स दिसत आहेत हे खरं तर हा डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात सेंटरला तुम्हाला जो दिसतोय तो आणि इकडच्या साईडला पण फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर तसंच इकडच्या साईडला गेला तर फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर असे ऍक्च्युली भरपूर तुम्हाला मॅक्सिमम मिळत जाणार आहेत आपल्याला अर्थातच दोनच घ्यायचे से, आहेत तुमच्या लक्षात आलं असेल सो सेंट्रल पॉईंट जो आहे तो तुम्हाला सेंट्रल ब्राईट असणार आहे तो तुमचा असणारच आहे आणि तुम्हाला जी रिडिंग घ्यायची प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये काय करावं लागेल तर इथे तुम्हाला दिसतोय बघा दोन्ही साईडला इकडच्या साइडला पण आहे इकडच्या साइडला पण आहे अशा प्रकारचे जे सेकंड ऑर्डर आहे कारण आपल्याला दोनदा रिडिंग लिहायचं आहे बरोबर आहे सो पहिल्यांदा आपण काय करूया तर हा जो फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमम आहे याच्याकडे थोडंसं जाऊया इथे थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो मी आ, हे बघा हे जे रिडिंग आहे हे वन पॉईंट एट आपण कन्सिडर करूया ठिकाणी दोनच्या आत आहे बघा आणि इकडच्या साइडला हा इकडच्या साईडला जरा बघूया हे वन पॉईंट नाईन कन्सिडर करूया ओके सो लिहिताना आपण तसं लिहू एका साईडला वन पॉईंट एट आला एका साईडला वन पॉईंट नाईन आणि इथे जर बघितलं तर हा तर फोरच्या इथे आसपास आहे सो फोर कन्सिडर करूया आणि इकडच्या साईडला पण ठीक आहे दरवेळेला काही दोन वेगळी रिडिंग घ्यावी असं काही नाही तर तिथे पण चार आपण कन्सिडर करूया सो सेकंड ऑर्डरला पण चार सेंटीमीटर कन्सिडर करतोय ओके सो ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला तिथे नोट डाऊन करायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल तर सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं जे अंतर आहे हे आपण मोजलं जे आहे नऊ सेंटीमीटर ऑब्झर्वेशन मध्ये सुरुवातीलाच पुस्तकात त्यांनी जे दिले तेच ऑब्झर्वेशन आपण लिहितो लेंथ ऑफ लेझर लाईट रेड लाईट ची जे लेंथ आहे ती सिक्स थ्री टू एट ऍमस्ट्रॉंग युनिट आणि त्यांनी ती सेंटीमीटर मध्ये दिली आहे कारण आपण जे सगळं कॅल्क्युलेशन करणार आहोत ते सीजीएस मध्ये म्हणजे मध्ये इथे करणार आहोत ओके त्याच्यामुळे जे त्यांनी दिले तेच करतो आपल्याला सवय आहे की ऍमस्ट्रॉंग युनिट आपण कन्वर्जन मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतो ॲक्च्युली इथे आपण ते सेंटीमीटरमध्ये जसं दिलं आहे तसंच ठेवलं आहे याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलकडे वळावं लागेल जे ऑब्झर्वेशन टेबल आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये आहे ते तुमच्या समोर ठेवलं आहे बघा डिस्टन्स बिटवीन ग्रॅटिंग अँड द स्क्रीन हे जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी कॅपिटल डी तो कॅपिटल डी जो आहे तो मगाशी आपण मोजला होता तो नऊ सेंटीमीटर बघितला होता आणि ऑर्डर नंबर म्हणजे फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर बरोबर आहे सो एनच्या ठिकाणी आपल्याला इथे वन द्यावं लागेल आणि अंतर जे आहे ते आपण मगाशी आपण बघितलं होतं जे सेंट्रल स्पॉट आणि एन स्पॉटवरून तर ते बरोबर किती होतं तर पहिल्या वेळेला आपण वन पॉईंट एट म्हटलं होतं दुसऱ्या साईडला ते वन पॉईंट नाईन म्हटलं होतं बरोबर आहे सो याचा जो मीन आहे तो वन पॉईंट एटी फाईव्ह येईल बघा इथे स्क्रीनवर तुमच्या दिलं मी इथे आणि टॅन थिटा जो आहे म्हणजेच काय टॅन थिटा काय दिला आहे त्यांनी एल अपॉइंट डी सो एल किती आहे वन पॉईंट एटी फाईव्ह आहे तुम्हाला दिसतो आहे इथे एलच्या कॉलममध्ये वन पॉईंट एटी फाईव्ह आणि डी जो आहे तो नाईन आहे सो वन पॉईंट एटी फाय डिवाईड बाय नाईन याचं उत्तर झिरो पॉईंट टू झिरो फाय फाय आहे आणि मग जो थिटा जर आपल्याला काढायचा असेल तर टॅन इनवर्स ऑफ एल बाय डी सो हा जो एल बाय डी आहे त्याचा जर टॅन इनवर्स बघायला गेलात तुम्ही तर मग तुम्हाला तो इलेवन डिग्री थर्टी सेवन मिनिट मिळतो ॲक्च्युली mm जर -hmm. ते तुम्हाला, तुम्हाला कसं आहे हे माहित नसेल तर काय करावं लागेल तुम्हाला तर सरळ प्लेलिस्ट ओपन करा प्लेलिस्टच्या कॉ याच्यामध्ये जा टॅबमध्ये आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ही यूज ऑफ लॉक टेबल जी सिरीज जी आहे त्याच्यातून हा आपल्याला फाइंड आउट करता येईल तर तिथे तुम्हाला मी सांगतो आत्ताही की जर तुम्ही शोधायला गेलात तर प्रत्यक्षामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत तिथून आपल्याला ते रिव्हर्समध्ये बघायचं असतं तर झिरो झिरो पॉईंट टू झिरो फाय फाईव्ह असा नंबर एक्झॅक्टली आपल्याला मिळत नाही आहे आपल्याला जो मिळतो नंबर तो आहे टू झिरो फाय फाय झिरो पॉईंट टू झिरो फाय फाईव्ह असा नंबर आपल्याला मिळतो इलेवन डिग्री थर्टी सिक्स मिनिट्सला बरोबर झिरो पॉईंट टू झिरो फाय थ्री आहे आणि वन मिनिटाचा जर डिफरन्स जर बघितला तुम्ही तर तो थ्री आहे आणि अशा पद्धतीने इलेवन डिग्री थर्टी सेवन मिनिट्स या अँगलला आपल्याला उत्तर जे आहे ते मिळतं झिरो पॉईंट टू झिरो फायव्ह सिक्स सो इन्व्हर्समध्ये आपण असं म्हणू शकतो की जो टॅन इनवर्स ऑफ झिरो पॉईंट टू झिरो फाय फाय आहे तो अँगल असणार आहे इलेव्हन डिग्री थर्टी सेवन मिनिट्स आणि आता याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला पुढे करावं लागेल डी इज इक्वल टू एन अपॉन साइन थेटा सो दुसऱ्या रिडिंग पहिल्यांदा जाऊया डिस्टन्स बिटवीन ग्रेटिंग अँड स्क्रीन जे कॅपिटल डी आहे ते काय आपण बदललेलं नाही कारण आपण बघितलं की तो सेटअप अजिबातच चेंज झालेला नाही एकाच वेळेला आपण फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर मॅक्सिमम बघितले होते त्यामुळे ते डिस्टन्स मी काही बदललेलं नाही आहे ते बरोबर तिथेच नऊच आहे ऑर्डर नंबर जो आहे तो टू आहे आपला सेकंड ऑर्डर मॅक्सिमम होता तो आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की दोन्ही वेळेला मी चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर दिले आणि मग फोर बाय कारण का एल बाय डी आहे सो फोर बाय नाईन तो झिरो पॉईंट फोर 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 आणि हा सुद्धा आपल्याला टर्न इन जर तुम्ही बघितलात तर मग तुम्हाला तो ट्वेंटी थ्री डिग्री फिफ्टी नाईन मिनिट्स असा मिळेल ऍक्च्युअल कंडिशनमध्ये झिरो पॉईंट फोर 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 पण मिळत नाही अर्थात तुम्ही जर हा भागाकार कधीतरी फोर फोर करून तुम्ही थांबला पण असतात पण मी तर इथे फोर डिजिटपर्यंत लिहिलं आहे ओके सो ॲक्च्युअल कंडिशनमध्ये जर का तेवीस डिग्री जर चौपन्न मिनिट बघितलेत तर तुम्हाला झिरो पॉईंट फोर फोर टू वन मिळतो आणि मग पाचचा जो मेन डिफरन्स आहे ते सतरा मिळतो खरंतर म्हणजे झिरो पॉईंट फोर्टी फोर थर्टी एट होईल आपल्याला फोर्टी फोर फोर्टी फोर पाहिजे होता पण हा फोर्टी फोर थर्टी एट मिळतो ट्वेंटी थ्री डिग्री फिफ्टी नाईन मिनिटसाठी पण जर तुम्ही राऊंड फिगरमध्ये तो चोवीस डिग्री जर केला तर चोवीस डिग्रीला उत्तर येतो झिरो पॉईंट चव्वेचाळीस बावन्न आणि म्हणून मग मी असं ठरवलं की झिरो पॉईंट चव्वेचाळीस चव्वेचाळीसच्या जवळ कोण आहे चव्वेचाळीस अडतीस जवळ आहे की चव्वेचाळीस बावन्न जवळ आहे तर चव्वेचाळीस जर अडतीस घेतला तर सहाचा डिफरन्स पडतो आणि चव्वेचाळीस बावन्न घेतला तर आठचा डिफरन्स पडतो आणि म्हणून मग मी चोवीस ऐवजी ट्वेंटी थ्री डिग्री फिफ्टी नाईन या ठिकाणी आहे आणि आता या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावा लागणार आहे ओके सो इथे एनची व्हॅल्यू पहिल्या याच्यात काय असणार आहे एनची व्हॅल्यू वन लॅम्डाची व्हॅल्यू हीच ठेवणार आहोत आपण डिवाइड बाय साईन थेट म्हणजे साईन इलेव्हन डिग्री थर्टी सेव्हन मिनिट तर हे मी तुम्हाला लिहून वगैरे काही दाखवत नाहीये त्याचं कारण काय तर आपलं जे प्रॅक्टिकल नोटबुक आहे तिथे कुठेही कॅल्क्युलेशन करायला जागा शिल्लक ठेवलेली नाहीये तुम्ही प्रत्यक्षमध्ये जेव्हा परीक्षेच्या वेळेला किंवा लॅबमध्ये जेव्हा कराल तेव्हा हो तुम्हाला ते कॅ कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली करून बघायला लागणार आहे पण ते कच्चं कुठेतरी करावं लागेल जर आपण प्रॅक्टिकल नोटबुकच्या याच्यामध्ये म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिकलला म्हणत असाल तर आणि जर परीक्षेच्या वेळेला असेल तर तुम्हाला ते प्रॉपरली करून दाखवावंच लागेल ओके okay? सो so, जो काही अँगल आपला इलेवन डिग्री थर्टी सेवन मिनिट्स आहे त्याचा जर तुम्ही साईन बघितलात तर तो येतो झिरो पॉईंट टू झिरो वन फोर असा येईल ओके okay? साईन थ्रीडाची व्हॅल्यू आपल्याला माहीत असणं गरजेची होती बरोबर आहे त्यामुळे साईन इलेवन डिग्री थर्टी सेवनची जी व्हॅल्यू आहे ती आहे झिरो पॉईंट टू झिरो वन फोर आणि जर तुम्ही साईन जर ट्वेंटी थ्री डिग्री फिफ्टी नाईन मिनिट्स बघितलात तर त्याची व्हॅल्यू किती येते थांबा सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली झिरो पॉईंट फोर झिरो सिक्स फाय इतकी येते ओके सो त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही पुटअप जर केलात तिथे तर पहिल्या केसमध्ये काय होईल बघा तर सिम्पली सिक्स पॉईंट थ्री टू एट हा लॅमडा असणार आहे कारण काय एनची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे वनच आहे त्यामुळे तिची काही गरज नाही सो एन ऐवजी काय होईल डि वरती काय असणार आहे सिक्स पॉईंट थ्री टू फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह डिवायडेड बाय काय होईल झिरो पॉईंट टू झिरो वन फोर होईल हा नंबर नाही साईन थिटा घ्यायचा या थिटाचा साईन बघतो तो झिरो पॉईंट टू झिरो वन फोर इथे मी लिहिलेलं नाही त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल ह्याने डिवाईड केलं याचा काही संबंध नाही ओके सो जर तुम्ही डिवाईड केला तर तुम्हाला याचं उत्तर इथे मिळून जाईल किती थर्टी वन पॉईंट फोर्टी टू इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह सो ते तिथे मी लिहून आहे बघा स्क्रीनवरती आणि सेकंड टाईम जर तुम्ही बघितलात सेकंड रिडिंगसाठी तर इथे जो थिटा आहे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं साईन ट्वेंटी थ्री डिग्री फिफ्टी नाईन मिनिट्स त्याची व्हॅल्यू जी आहे ती झिरो पॉईंट फोर झिरो सिक्स फाईव्ह येते आणि त्यामुळे मग इथे काय होईल मात्र इथे एनची व्हॅल्यू टू होईल आणि इथे साईन थ्रीची व्हॅल्यू आपण किती लिहिणार आहोत झिरो पॉईंट फोर झिरो सिक्स फाईव्ह आणि मग ही व्हॅल्यू इथं पुटअप अप केल्याच्या नंतर इथे काय होईल बघा टू इंटू सिक्स पॉईंट थ्री टू एट इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह होईल इथे डिवायडेड बाय काय होईल झिरो पॉईंट फोर झिरो सिक्स फाईव्ह ओके आणि याचं जे उत्तर आहे तुम्ही लॉक टेबलने काढा किंवा कसंही काढा ते आता तुमच्याकडे चॉईस ठेवलेलीच आहे ओके यूज ऑफ लॉक टेबल मे बी अलाउड इट इज नॉट कंपल्सरी हे पण लक्षात ठेवा सो तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करा याचं जे उत्तर आहे ते येत आहे थर्टी वन पॉईंट थर्टीन इंटू टेन रेस टू मायनस फाईव्हली रिझल्टमध्ये लिहिताना दोन आहेत उत्तर म्हणजे तुम्हाला याचं मीन काढावं लागेल मीन जो आहे तो काय कराल या दोघांचे बेरीज भागेले दोन सो टेन रेस टू मायनस फाईव्ह तर कॉमन आहेच एकतीस पॉईंट एकतीस एकतीस पॉईंट कॉमन आहे मी तुम्हाला एक्झॅक्टली इथेच बघून सांगतो बेचाळीस म्हणजेच तो जर बघितला तर चारशे वीस आहे आणि एकशे तीस आहे या दोघांची जर बेरीज केलीत तर येईल ती पाचशे पन्नास म्हणजेच पाचशे पन्नास भागेले दोन जर केलेत तुम्ही तर ते दोनशे पंच्याहत्तर होईल त्यामुळे मीन डी जो असणार आहे तो काय असणार आहे आपला थर्टी वन पॉईंट टू सेवटी फाईव्ह आणि टेन रेस टू मायनस फाईव्ह पुढे आहेत म्हणून आपला रिझल्ट या ठिकाणी काय असणार आहे बघा डीची जी व्हॅल्यू आहे सेंटीमीटर मध्ये असणार आहे आणि ती काय असणार आहे थर्टी so वन पॉईंट सो घ्या रिझल्ट आपला आहे थर्टी वन पॉइंट टू सेव्हन्टी फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस फायव्ह सेंटीमीटर आता डी म्हणजे काय आहे ते पण एकदा सांगून ठेवतो डी म्हणजे काय आहे तर जी काही तुमच्या त्या उभ्या लाईन्स केलेल्या असतात त्या ग्रेटिंगवर तर, ग्रेटिंग वर, तर एका एक छोट्या डिव्हिजनचे म्हणजे दोन लाईन मधले जे अंतर आहे ते किती आहे हे त्यांनी विचारलेलं होतं आपल्याला आणि त्याचं उत्तर आपण काढले थर्टी वन पॉईंट टू सेव्हन्टी फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह सेंटीमीटर